लोकमान्य टिळक टर्मिनस मधील यार्डात उभ्या असलेल्या शालिमार एक्सप्रेस मध्ये स्फोटक ठेवणाऱ्या आरोपीला टिळक नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. आनंद वानखेडे असे या आरोपीचे नाव असून त्याने प्रेमसंबंधातून प्रेयसीच्या पतीला फसवण्यासाठी हा बनाव केल्याची माहिती समोर आली. शालिमार एक्सप्रेस मध्ये स्फोटक ठेवल्या प्रकरणी अकोल्यातून आरोपीला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी या आरोपीला पोलीस मुंबईत घेऊन येणार असून त्यानंतरच संपूर्ण घटनेचा उलगडा होईल.